वेळ पुढच्या बातमीकडे. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व ठिकाणी आनंद साजरा करण्यात येतोय. त्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं परळ येथील बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चैत्यभूमीला भेट देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी बीआयटी चाळीला भेट दिली आहे. बीआयटी चाळ क्रमांक 1 मधील खोली क्रमांक 50 आणि 51 या दोन खोल्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांचं 22 वर्ष वास्तव्य होतं. तिथूनच ते विश्वविख्यात विद्वान आणि महामानव म्हणून प्रसिद्धीला आले. त्यांच्या जीवनात या वास्तूचं खूप महत्व होतं. बीआयटी चाळ क्रमांक 1 मधील या दोन खोल्यांमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या कुटुंबाचं योग्य पुनर्वसन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील हा ऐतिहासिक वास्तुरूपी अमूल्य ठेवा जतन करावा आणि त्या ठिकाणी यथायोग्य स्मारकाची निर्मिती करावी अशी मागणी सातत्यानं केली जात होती. आज हा निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी या मागणीची पूर्तता केली असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चैत्यभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. गोष्टीने मला कल्पना दिली आणि त्याने सांगितल्याबद्दल सणात त्याला मान्यता दिली. ह्याचं कारण असं की बाबासाहेबांची आठवण नसते, आठवणात रस मानण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. त्यांनी जिथून हे कार्य केलं त्या कार्याची एक जाण म्हणून मला असं वाटतं मोठमोठी स्मारक तर आपण करतोच आहोत, पण एका छोट्या खोलीतनं जो काही इतिहास त्यांनी घडवला, शाहू महाराज पण इथे आले होते, म्हणजे सगळंच ते जिथे त्यांचं आयुष्याचं संघर्ष काळ होता, त्याचं एक चांगलं जतन करणं हे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि महाराष्ट्र सरकार नक्कीच इकडे राष्ट्रीय स्मारक